आयटी इंडस्ट्री। नुकतीच बातमी वाचली की सौदी अरेबिया जितकं तेल एक्सपोर्ट करून पैसा कमवतं त्यापेक्षा जास्त पैसा हा भारताने सॉफ्टवेअर सर्व्हिस एक्सपोर्ट करून कमवला आहे। या आयटी इंडस्ट्रीमध्ये TCS, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो अशा अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत। या सर्व कंपन्यांचे लीडर देखील मोठमोठी माणसं आहेत। पण याच यादीत एक मराठी माणूस देखील आहे। 10वीनंतर शाळा सोडणाऱ्या या मराठी माणसाने 2000 कोटींची आयटी कंपनी उभी केली। याच उद्योजकाची स्टोरी या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत। या उद्योजकाचे नाव म्हणजे कैलास काटकर। त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाला, सातारा जिल्ह्यातील रहमतपूर गावचे। पण सर्व शिक्षण पुण्यात झालं। वडील फिलिप्स कंपनीत मशीन ऑपरेटर होते, तर आई घरकाम करायची। घरची परिस्थिती बेताचीच होती। कसं तरी 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर मात्र शिक्षण थांबवलं। तसं त्यांना लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू रिपेअर करण्याची आवड होती। वडिलांचं बघून बघून 6वीमध्ये रेडिओ दुरुस्त करायला सुरुवात केली होती। त्याबद्दलचा 1 महिन्याचा रेडिओ दुरुस्त करण्याचा कोर्ससुद्धा केला होता। सोबतच घराला हातभार म्हणून स्क्रीन प्रिंटिंगचं काम सुरू केलं। पुण्यातल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे युनिफॉर्म यांचं स्क्रीन प्रिंटिंग ते करून द्यायचे। एक दिवस पेपरमध्ये जाहिरात दिसली की एका कंपनीत कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्यासाठी माणसाची गरज आहे। त्यांनी त्यासाठी अप्लाय केलं आणि त्यात त्यांचं सिलेक्शन झालं। 10वीच्या परीक्षेनंतर निकालाची वाट न बघता नोकरी सुरू केली। त्या कंपनीत कॅल्क्युलेटर दुरुस्त करण्याबरोबरच बँकांमधील लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशीन अशा वेगवेगळ्या मशीनरी त्यांनी दुरुस्त करायला सुरुवात केली। मग अशी नोकरी आयुष्यभर करायची नाही असं ठरवलं आणि स्वतःचंच वर्कशॉप सुरू केलं। सोबतच आणखी काही मुलांना कामावर ठेवलं। दिवसभर वेगवेगळ्या मशीन दुरुस्त करून पैसे कमवू लागले। असंच एकदा बँकेत दुरुस्तीचं काम करत असताना एक वेगळं मशीन दिसलं। चौकशी केली तर त्यांनी सांगितलं याला कम्प्युटर असं म्हणतात आणि आता येणारं जग हे कम्प्युटरचंच असणार आहे। याच कम्प्युटरमुळे आपल्या सगळ्यांची कामं देखील जाणार आहेत। पण बाकीच्या लोकांप्रमाणे आपले काम जाईल म्हणून न घाबरता त्यांनी हे यंत्र काय आहे ते शिकण्याचे ठरवले। 90वं दशक चालू होतं। कम्प्युटरमुळे नोकऱ्या जातील असा लोकांचा गैरसमज होता। पण काटकर साहेबांनी या कम्प्युटरकडे संधी म्हणून पाहिलं आणि हा कम्प्युटर शिकण्याचं ठरवलं। पण त्यावेळी हे कम्प्युटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये फार कमी प्रमाणात दिसायचे। पण या सगळ्यावर मात करून त्यांनी कम्प्युटर शिकायचं ठरवलं आणि एकदा त्यांना असा चान्स मिळाला। त्यावेळी पुण्यातल्या FC रोडवरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये 3 प्रिंटर बंद पडले होते। अनेकांनी सांगितलं की प्रिंटर फेकून द्या आणि नवीन घेऊन या। त्या ऑफिसने पण अशीच तयारी केली होती। पण काटकर साहेब तिथे पोहोचले आणि तब्बल 1.5 तास अथक मेहनत घेऊन त्यांनी ते मशीन रिपेअर केलं। मग टाइम्स ऑफ इंडियाने आपले कम्प्युटर देखील त्यांनाच रिपेअर करायला दिले। सोबतच 2 वर्षाचा करार केला। मग या कामात त्यांचं नाव झालं। अनेक बँका, अनेक कंपन्या त्यांनाच काम देऊ लागल्या। स्वतः 10वीनंतर शिक्षण केलं नाही, पण लहान भावांचं शिक्षण पूर्ण केलं। धाकट्या भावाने कम्प्युटरमध्ये बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतलं, पुढे मास्टर्स पूर्ण केलं। काटकर साहेबांचं कम्प्युटर हार्डवेअरचं काम व्यवस्थित चालू होतं। पण त्याकाळी कम्प्युटरमध्ये व्हायरस हे नवीनच प्रकरण आलं। या व्हायरसमुळे
अनेक कम्प्युटर बंद पडायचे. अनेक जण दुरुस्तीसाठी काटकर साहेबांना तो द्यायचे. पण या सॉफ्टवेअर प्रॉब्लेममध्ये हार्डवेअरवाले काय करणार? पण लोकांना हा फरक कळत नव्हता. मग त्यावेळी कैलास यांच्या धाकट्या भावाने एक टूल बनवलं. ते या व्हायरसवर फार प्रभावी होतं. मग या अँटीव्हायरसच्या धंद्यात खूप पैसा आहे हे त्यांना कळलं. तसंच हा उद्योग मोठ्या प्रमाणावर स्केलसुद्धा होऊ शकतो हे त्यांना जाणवलं. तब्बल 1.5 वर्ष मेहनत करून त्यांनी अँटीव्हायरसचं पहिलं व्हर्जन लॉन्च केलं आणि त्याला नाव दिलं क्विक हिल. 1995 हे क्विक हिल लॉन्च केलं. कैलास यांचा भाऊ संजय यांनी लोगोपासून सर्व गोष्टी डिझाईन केल्या. कैलास काटकर स्वतः कंपनी तर कंपनी फिरून हा अँटीव्हायरस विकू लागले. पण जिथे कम्प्युटरच लोकांना काहीतरी वेगळं वाटत होतं, त्यात त्यांना व्हायरस समजवणं आणि त्याही पुढे जाऊन अँटीव्हायरसचं महत्त्व समजवणं हे कठीण होतं. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पुढे 2000 पुण्यात अनेक आय टी कंपन्या सुरू झाल्या. नवनवे आय टी पार्क उभे राहिले. मग या सगळ्या कंपन्यांना क्विक हिल अँटीव्हायरस प्रचंड आवडलं. मग अनेक आय टी कंपन्यांनी क्विक हिल बरोबर करार केले. त्यांनीही पुण्याबरोबरच इतर शहरात देखील ऑफिसेस उघडली. अँटीव्हायरस सोबतच इंटरनेट सिक्युरिटी, टोटल सिक्युरिटी, मोबाईल सिक्युरिटी, एंड पॉइंट सिक्युरिटी आणि आता तर DLP म्हणजेच डेटा लॉस प्रिव्हेंशन असे वेगवेगळे प्रोडक्ट त्यांनी बनवले. हळूहळू त्यांचा उद्योग भारताबाहेर देखील वाढू लागला. आज जवळपास 80 अधिक देशात क्विक हिल काम करतं. अशा प्रकारे 10वीनंतर पुस्तकी शिक्षण सोडून व्यवहारज्ञान शिकणाऱ्या मुलाने काळाची गरज ओळखून प्रोडक्ट बनवलं आणि आज इतका मोठा उद्योग उभा केला. कैलास काटकर साहेबांचा हा प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.